शिवसेना आमदार गुलाबराव पाटील यांनी एकनाथ खडसेंविरोधात हक्कभंग आणलाय. भ्रष्टाचार करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई न केल्याप्रकरणी त्यांनी हा हक्कभंग आणलाय. सावनेर तालुक्यातील वाळू उत्खननातील भ्रष्टाचारात उपविभागीय अधिकारी तहसीलदार दोषी आढळून आले. खडसेंनी त्यांना विधानसभेत निलंबित करण्याची घोषणा केली होती, मात्र 4 महिने झाले तरी कारवाई झालेली नसल्याचं पाटील यांनी निदर्शनास आणून दिलंय. तर राष्ट्रवादीचे जितेंद्र आव्हाड यांनी मुख्यमंत्र्यांविरोधात हक्कभंग आणलाय. फडणवीस यांच्यावर आणला गेलेला हा दुसरा हक्कभंग आहे. तापी आणि गोदावरीचं पाणी गुजरातला देण्याच्या मुद्द्यावर आव्हाड यांनी ही नोटीस दिली आहे. त्यानंतर गोंधळ झाल्यानं विधानसभेचं कामकाज 10 मिनिटांसाठी तहकूब करावं लागलं. एखाद्या अधिकाऱ्याला निलंबित करण्याची घोषणा करतात आणि 4-4 महिने जर ती कारवाई होत असेल तर ह्या सार्वभौम सभागृहाचा तो अवमान आहे. अध्यक्ष महोदय, मी आमदार या नात्याने, ही विधानसभेच्या सदस्य या नात्याने माननीय एकनाथराव खडसे जे महसूल मंत्री आहे त्यांच्यावर विशेष हक्कभंगाची नोटीस दिली आहे. तो हक्कभंग समितीकडे सोपावा ही मी आपल्याला विनंती करतो. जवळजवळ 60% पाणी हे गुजरातला देण्याचा निर्णय स्वतः मुख्यमंत्र्यांनी लिहिलेल्या पत्रात त्याचा उल्लेख करून माननीय मुख्यमंत्र्यांनी गुजरातला दिलेला आहे. एकीकडे सभागृहाची दिशाभूल करत मागच्या सरकारवर टीका करत न केलेला करार केला असं सभागृहापर्यंत सांगणं आणि गुजरातला पाणी देण्याचं कबूल करणं हा या सभागृहाची दिशाभूल आहे. म्हणून माननीय मुख्यमंत्र्यांविरुद्ध हा विशेष हक्कभंगाचा ठराव मी दाखल करत आहे. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.